2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आज त्याच काँग्रेसला नरेंद्र मोदी घाबरतात, राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावून कारवाई करण्याचा प्रयत्न करतात, हे सगळं ते घाबरून करतात असा घणाघात नाना पटोले यांनी केलाय. इंग्रजांच्या विरोधातही गांधी जिंकले होते आणि आता भाजपाच्या तानासाहीच्या विरोधातही गांधी जिंकले आहेत. नरेंद्र मोदी हे नेहमीच राहुल गांधींना घाबरतात, याच पदीचं चित्र सध्या पुढे आलंय असं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहित कांबळे यांनी. याच नरेंद्र मोदींनी 2014 काँग्रेस मुक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आज त्याच काँग्रेसला रोज नरेंद्र मोदी घाबरतोय, रोज घाबरतोय, म्हणून राहुल गांधीवर ज्या पद्धतीचं खोटे आरोप लावून जे कारवाई करायचा प्रयत्न करतोय ते घाबरण्यामुळे आहे. त्यामुळे या कुठल्याही गोष्टीचा फरक काँग्रेस पक्षाला पडत नाही. ज्या पक्षाचे कार्यकर्ते मजबूत आहेत, ज्या पक्षामध्ये ला जनतेचा आशीर्वाद आहे, त्या पक्षाला कुठलाही फरक पडणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, भाजपने सत्तेच्या जोरावर भय आणि भ्रष्टाचाराच्या भरोशा लोकांना दाखवून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करत आहे हे देशातील लोक बघत आहे. भारतमुक्त काँग्रेसचे स्वप्न पाहिले होते तोच नरेंद्र मोदी आज काँग्रेसला घाबरतोय असं वक्तव्य नाना पटोले यांनी जालन्यात आले असता केले. ते आज जालन्यात काँग्रेस मेळाव्यासाठी आले होते, त्यावेळेस हे वक्तव्य त्यांनी म्हटले. मी रोहित कांबळे, इंडिया 24 तास.